आज आपण संख्यांचा लहान मोठीपणा म्हणजे काय आणि हा संख्यांचा लहान मोठीपणा वस्तूंच्या सहाय्याने कसा ठरवायचा हे शिकणार आहोत. आवडेल ना तुम्हाला? येथे काही वस्तू मांडलेल्या दिसतात आपल्याला, बरोबर ना? त्यापैकी या बाजूला काही बॉल मांडलेले आहेत. सोहम, या बाजूला किती बॉल आहेत? एक, दोन, तीन, चार. इकडचे बॉल किती आहेत? एक, दोन. मला सांग, सगळ्यात जास्ती बॉल कोणत्या रंगाचे आहेत? हिरव्या. किती आहेत ते? चार. म्हणजे जास्तीचे बॉल चार आणि कमीचे बॉल दोन. याचाच अर्थ काय? तर चार ही संख्या दोन पेक्षा मोठी आहे, कारण चार बॉल दोन पेक्षा जास्त आहे. या बाजूला काही पट्ट्या दिसत आहेत. आता या पट्ट्या मोज पाहू. इकडच्या पट्ट्या मोज. एक, दोन. या बाजूच्या पट्ट्या मोज. एक, दोन, तीन, चार. आता मला सांग, कमी पट्ट्या कोणत्या बाजूला आहेत? या बाजूला. हा, त्या बाजूला कमी पट्ट्या आहेत आणि या बाजूला जास्त पट्ट्या आहेत. म्हणून चार ही संख्या दोन पेक्षा मोठी आहे आणि दोन ही संख्या चार पेक्षा लहान आहे. सृष्टी, आता तू मला सांग, या बाजूला काही मणी मांडलेले दिसतात तुला, त्यापैकी या बाजूचे मणी किती आहेत मोज पाहू. एक, दोन, तीन, चार, पाच. त्या बाजूला किती मणी आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. जास्तीचे मणी कुठे आहेत? इथे आहेत. किती आहेत ते? सहा. सहा. ते जास्तीचे मणी आहेत, म्हणून सहा ही संख्या पाच या संख्येपेक्षा मोठी आहे आणि पाच ही संख्या सहा या संख्येपेक्षा लहान आहे. आता इकडे फुले मांडलेली आहेत. या बाजूची फुले किती? एक, दोन, तीन. त्या बाजूची फुले किती? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. यापैकी कमी फुले कोणत्या बाजूला आहेत? या बाजूला आहे. बरोबर. तीन ही फुले सात या फुलांपेक्षा कमी आहेत, म्हणून तीन ही संख्या सात पेक्षा लहान आहे आणि सात ही संख्या तीन पेक्षा मोठी आहे. अशा पद्धतीने या वस्तूंच्या सहाय्याने आपण संख्यांचा लहान मोठेपणा म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. आता सोहम, मला सांग, येथे काही संख्या कर्ण ठेवलेली आहेत. त्या बाजूला दोन आहे, त्या बाजूला चार आहे. यापैकी जी संख्या मोठी आहे त्या संख्येला रिंगण कर पाहू. वा, बरोबर. या बाजूला जी संख्या कर्ण आहेत, कोणकोणती संख्या कर्ण आहेत? चार, दोन. चार आणि दोन. यापैकी जी संख्या लहान आहे त्या संख्येला रिंगण कर. बरोबर. सृष्टी, इथे जी संख्या कर्ण ठेवलेली आहे तुझ्या बाजूला, इथे आहे आणि इथे एक आहे, त्यापैकी जी संख्या लहान आहे त्या संख्येला रिंगण कर पाहू. वा, बरोबर. त्यानंतर पुढे दोन संख्या कर्ण ठेवली आहेत, कोणती आहेत ते पहा आणि त्यापैकी जी संख्या मोठी आहे त्या संख्येला रिंगण कर. वा, छान. अशा पद्धतीने तुम्हाला संख्यांचा लहान मोठेपणा म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा हे समजलेले आहे. धन्यवाद.